उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात रोपांच्या उत्तम वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करतात मात्र भात रोपांची वाढ जलद व्हावी यासाठी देखील या भागात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून ऐकण्यास मिळत आहेत जुलै महिन्यात पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता अशातच शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली मात्र सततच्या पावसामुळे भात रोपे कुजून गेली आहेत काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी भाताची रोपे विकत आणून आणि त्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली आहे या कुजलेल्या पिकाला जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे उरण पनवेलमध्ये कुठेही खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना वेळेवर विक्रेत्यांकडून खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली आहेत तर खतांचा तुटवडा होत असलेल्या भात शेतीसाठी लागणाऱ्या खतासाठी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडे धावपळ सुरूच आहे